नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे. मंडळी, काल रिलीज झाला होता भाऊसाहेब शिंदे यांचा मच अवेटेड सिनेमा ज्याचं नाव होतं रौंदळ. त्या रौंदळ सिनेमावर मी माझा रिव्ह्यू दिला होता. त्या रिव्ह्यूची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज तो व्हिडिओ बघा. आणि त्या व्हिडिओवर अनेकांना माझी मतं पटली, काहींना नाही पटली. तुम्ही तुमचं मत जे आहे ते माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात की नाही हे मला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही कळवलं, त्याबद्दल सर्वप्रथम म्हणजे तुमचे खूप खूप आभार. ज्या लोकांना नाही पटलेत माझी मतं त्यांना मी फक्त एवढंच एक प्रश्न विचारू इच्छितो की बाबा, तुम्ही सिनेमा बघितलायत का? सिनेमा न बघता प्लीज कमेंट्स करू नका. सिनेमा बघितला असेल आणि त्यानंतर तुम्ही माझ्या मतांशी सहमत नसाल तर ठीक आहे, म्हणजे मलाही कळतं की ओके, हे आपलं हा पॉईंट ऑफ व्ह्यू जो आहे तो चुकलेला आहे, किंवा एखादा पॉईंट ऑफ व्ह्यू जो मला बरोबर वाटतोय पण तुमचं त्याच्याबद्दल डिफरंट ओपिनियन असू शकतं. हे असं इंटरॅक्टिव्ह लेवलवर व्हिडिओज बनवायला खरंच खूप मजा येईल आणि ती मजा येते आहे, कारण मी तुमच्या प्रत्येक कमेंटना रिप्लाय सुद्धा देण्याचा प्रयत्न करतोय आणि मला आवडतंय तुम्ही ज्या प्रकारे त्या व्हिडिओवर अप्रिसिएशन सुद्धा दाखवलेत किंवा काही लोकांनी क्रिटिसाइज सुद्धा केलंय. सो ऑल कमेंट्स आर वेलकम, एवढंच मला म्हणायचंय. आणि त्याचबरोबर मी ट्रेलर रिव्ह्यूचा सुद्धा व्हिडिओ बनवला होता रौंदळ सिनेमाचा, तो ट्रेलर रिव्ह्यूचा सुद्धा लिंक जी आहे त्या व्हिडिओची मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. म्हणजे दोन्ही व्हिडिओज बघा आणि दोन्ही व्हिडिओजवरचे माझे रिॲक्शन कसे आहेत, का आहेत हे तुम्हाला समजेल. मंडळी, आज जे आपण व्हिडिओ बनवणार आहोत तो रौंदळ या सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर बनवणार आहोत. जे आकडे समोर आले आहेत ते खूपच निराशाजनक आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि या आकड्यांवरूनच असं सिद्ध होतंय की मी जे काल माझ्या व्हिडिओवर एक थंबनेल टाकला होता की बाबा रिकाम्या खुर्च्या होत्या थिएटरमध्ये आणि फक्त मैं और मेरी तन्हाई होती, हे आकडे त्या माझ्या थंबनेलला जस्टिफाय करतात असं म्हणायला काही हरकत नाही. काही लोक म्हणत होते की त्यांच्या तिकडे तिकीट सुद्धा मिळत नाही आहेत. सो चांगली गोष्ट आहे, जर मराठी सिनेमा चालला तर कोणाला नकोय. इनफॅक्ट जर तुम्ही माझं चॅनल नीट फॉलो केलं, आत्ता तुम्ही बघाल तर आत्ता या एक दोन वर्षात खास करून कोविडच्या काळानंतर अनेक असे युट्यूबर्स आले जे मराठी ट्रेलरवर किंवा टीझरवर रिॲक्शन देत होते, पण हे काम मी खूप आधीपासून करतोय जस्ट बिकॉज मला मराठी सिनेमांना प्रमोट करायचं आहे. आता प्रमोट करायचं आहे म्हणून उगाच त्यांचं तोंड भरून कौतुक करायचं का? आता असं नाही. आता मग जे जेन्युइनली वाटतं, जसं तुम्ही कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला जे जेन्युइनली वाटतं ते मला सांगता, तसंच मी चित्रपटाबद्दल सुद्धा सांगितलं काल. आणि असं नाही की सगळे निगेटिव्ह पॉईंट्स होते, चांगल्या बाजू सुद्धा सांगितल्या, निगेटिव्ह पॉईंट सुद्धा सांगितले, पण काही लोक खूप हार्ड ओपिनियनचे असतात, पण ठीक आहे, मला मजा येते असं सुद्धा एक शिकायला मिळतं आणि इंटरॅक्टिव्ह लेवल जी मला हवी होती प्रत्येक व्हिडिओवर ती मिळते. सो त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप आभार मानू इच्छितो. सो मंडळी, आता हे जे मी बॉक्स ऑफिस कलेक्शन तुम्हाला सांगणार आहे ते त्या साईटच्या नावासकट सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही सुद्धा ते व्हेरीफाय करू शकाल, नाही तर पुन्हा एकदा तुम्हाला वाटेल मी उगाच काहीतरी निगेटिव्हच बोलतोय. पण आता सर्वप्रथम फर्स्ट डेचं कलेक्शन एक वेबसाईट आहे ज्याचं नाव आहे searchnilk.com. त्याचं स्पेलिंग आहे, जरा नाव अवघड आहे म्हणून मी स्पेलिंग सांगतोय, नाही तर असं काही नाही. त्याचं स्पेलिंग आहे searchnilk, searchnilk.com. त्या searchnilk.com नुसार रौंदळ याचं सिनेमाचं बजेट साधारणपणे 4 ते 5 कोटी रुपये आहे आणि अपेक्षित काल जी ऑक्युपन्सी होती रौंदळ या सिनेमाची आणि भाऊसाहेब शिंदे यांच्या, मी सुद्धा एक चाहता आहे, कारण आजच्या घडीला भाऊसाहेब शिंदे एकमेव असे नायक आहेत ज्यांनी सोलो हिट दिलेले आहेत. नाही तर आतापर्यंत मराठीचे कुठलेही सुपरस्टार असतील, जोपर्यंत मल्टीस्टार सिनेमा नसेल तोपर्यंत तो चालत नाही. सोलो कुठल्याही हिरोला स्वतःच्या नावावर आतापर्यंत सिनेमा चालवायला जमला नाहीये, किंवा जर सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित असेल तरच मराठी सिनेमे हल्ली चालतंय. बट भाऊ शिंदेनी त्यांच्या पहिल्या दोन चित्रपटांमधनं ते सिद्ध केलंय की ते सोलो स्वतःच्या खांद्यावर एक सिनेमा अख्खा हाऊसफुल करू शकतात. सो सार्वजनिक या साईटच्या नुसार काल जे अपेक्षित होतं 50-60% ऑक्युपन्सी, ती डायरेक्ट 8% एवढी कमी झाली होती. सो दिवसभराचं ऍव्हरेज कलेक्शन, ऍव्हरेज ऑक्युपन्सी जी होती महाराष्ट्रभर या मराठी सिनेमाची, ती फक्त 8.82% एवढीच होती. सकाळच्या शोला 8.30% ऑक्युपन्सी होती, दुपारच्या शोला ती डायरेक्ट घसरून 3.86% एवढी आली, संध्याकाळच्या शोला जरा वाढली, ती 10% ऑक्युपन्सी आली,
आणि रात्रीच्या शोला थोडी अजून वाढून 13% आली. पण हे जरी थोडं आपल्याला इन्क्रीज संध्याकाळच्या आणि रात्रीच्या शोला बघायला मिळालं असेल तरी ते असं नाही आहे की ॲप्रिशिएट करू शकू असं काही नाही आहे. खरं तर काल खूप व्हायला पाहिजे होतं बुकिंग. सो सार्वजनिकच्या नुसार 8% ऑक्युपन्सीच्या ह्यानी या सिनेमानी पहिल्या दिवशी फक्त 10 लाख रुपये कमवलेत. हा आकडा जेव्हा मी वाचला तेव्हा मला पण विश्वास बसेना, कारण ज्या प्रकारे कमेंट्स येत होते असं वाटत होतं की प्रत्येकाने सिनेमा बघितलाय. पण जे आकडे समोर आले त्याच्यावरून असं वाटतं की लोक फक्त घरी बसून कमेंट करतायत ना की चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघतायत. सो सार्वजनिक या साईटनुसार पहिल्या दिवशी रौंदळ या सिनेमानी 10 लाख रुपये कमवलेत. हे व्हेरीफाय करण्यासाठी मी दुसऱ्या एका साईटवर गेलो, त्याचं नाव आहे फ्लिक ऑन क्लिक. या साईटनुसार रौंदळ या सिनेमानी पहिल्या दिवशी 20 ते 30 लाख रुपये कमवलेत. सो हे सुद्धा काही फार कमेंडेबल ग्रोथ नाही आहे. खरं तर ज्या प्रकारचं ट्रेलर होता, ज्या प्रकार एक हुकमी एक्का यांच्याकडे आहे त्या प्रकारे ऍक्च्युली 70 ते 80 लाख मिनिमम आणि मॅक्सिमम 1.5 कोटींपर्यंत कलेक्शन पहिल्या दिवसाचं व्हायला पाहिजे होतं. पण हे दोन साईट सांगतायत, एक साईट सांगते 10 लाख आणि दुसरी साईट सांगते 20 ते 30 लाख याचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन आहे. पुन्हा एकदा व्हेरीफाय करण्यासाठी मी तिसऱ्या साईटवर गेलो, त्याचं नाव आहे बॉक्स ऑफिस बिझनेसच्या नुसार त्यांनी सुद्धा सांगितलंय की पहिल्या दिवशी रौंदळ या सिनेमानी फक्त 20 लाख रुपयांची कमाई केलेली आहे. आणि त्यानंतर चौथ्या साईटवर गेलो, त्या चौथ्या साईटचं नाव आहे सिनेफ्रायच्या नुसार सुद्धा रौंदळ या सिनेमानी ऑन एन ऍव्हरेज फक्त 20 लाख रुपये कमवलेत. सो हे 4 साईट्सची नावांसकट मी तुम्हाला आकडे सांगितले, तुम्ही गुगलवर जाऊन व्हेरीफाय करू शकता. मंडळी माझं असं म्हणणं आहे की एका चित्रपटाबद्दल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह रिव्ह्यूज येणं अगदी साहजिक आहे, पण सध्याच्या घडीला महत्वाचं आहे ते म्हणजे मराठी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघणं. अनफॉर्च्युनेटली आकड्यांवरनं तरी असं सिद्ध होतंय की मराठी सिनेमा बघत नाही आहेत लोक, मराठी सिनेमाकडे पाठ फिरवत आहेत. त्याच्या मागचं कारण काय आहे हे मला अजूनही कळत नाहीये. म्हणजे काल मी एक उदाहरण दिलं होतं साऊथच्या सिनेमांचं की असं नाही की तिकडचे सगळे सिनेमे चालत आहेत. हल्ली साऊथचं जरा जास्तच गवगवा केला जातोय, पण तसं नाहीये, तिकडचे सुद्धा सिनेमे तोंडावर पडत आहेत. पण ऍटलिस्ट ओपनिंग डेचं कलेक्शन तिकडच्या सुपरस्टार्सच्या जीवावर होतं आणि नंतर मग ऑडियन्स ठरवतं की हा सिनेमा बघायचा की नाही ते. पण आपल्याकडे लोक वाट बघतात की आपण सॅटर्डे संडेला आरामात बघूया. पण जर काल एवढं कमी कलेक्शन झालं असेल तर मग आज मॉलवाले शो आपोआपच कमी करतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा 3 शो लावलेले असतील. आता माझं काल मी सकाळचा शो बघण्याचा प्रयत्न केला, तो कॅन्सल केला मॉलवाल्यांनी कारण कोण आलंच नाही. दुपारचा शो मी बघितला तेव्हा माझ्या सकट फक्त 15-20 जण होते. तो ते कमेंडेबल नाही आहे, त्यांनी मॉलवाल्यांना पण काही फायदा होत नाही, इनफॅक्ट त्यांचं नुकसानच होतं. सो जर अशा प्रकारचं कलेक्शन जर आज उद्यामध्ये राहिलं तर कठीण आहे रौंदळची या बॉक्स ऑफिसवर शर्यत, बॉक्स ऑफिसचं जे कलेक्शन आहे ते फार होईल असं वाटत नाहीये. आणि युट्यूबर्सचे व्हिडिओ सोडा जे ऍक्च्युली मला माहिती नाही खरंच किती लोक बघतात सिनेमे, उगाच काहीतरी चांगलंय असं करतात. पण जे जेन्युइनली रिव्ह्यूज करतायत सिनेमा बघून त्यांचं तरी तुम्ही चांगलं महत्व द्या असं मी म्हणू इच्छितो. आणि इंटरनेटवर जरी तुम्ही बघितलं तरी इंटरनेटवर जे रिव्ह्यूज आले आहेत ते सुद्धा अशाच प्रकारचे आहेत, मिक्स रिव्ह्यूज आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. पण तरी सुद्धा या स्क्रीन प्ले बरोबर एक शेतकऱ्याचं अटॅचमेंट आहे, शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल हा सिनेमा आहे, एक इमोशनल बॉन्डिंग प्रत्येकाला या सिनेमाबद्दल वाटतंच. कारण आम्ही जरी मुंबईत राहत असलो तरी शेतकऱ्यांबद्दल प्रत्येकालाच खूप अभिमान वाटतो, त्यांच्याबद्दल, त्यांना ज्या कष्टाने ते लोक पीक उगवतात त्यांना तेवढा भाव मिळत नाही आणि मग त्यांची जी काही ताळमेळ होते जीवाची, हे खरंच कठीण आहे. हे सगळं आपण इकडे 4x4 खोलीत राहून ते सगळं इमॅजिन करणं सुद्धा, तेच जर कोणी मोठ्या पडद्यावर मांडतंय तर मग ऍटलिस्ट सिनेमा बघून आपण आपली मतं ठरवायला पाहिजे. बट अनफॉर्च्युनेटली पुन्हा एकदा असं सिद्ध झालंय की या सिनेमाकडे सुद्धा, रौंदळ या सिनेमाकडे सुद्धा प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. होपफुली शनिवार रविवारमध्ये थोडं पिकअप होईल, बट जर पिकअप होऊन जरी 40-50% झालं तरी त्याला काहीच अर्थ उरणार नाही. ऍटलिस्ट आता या 2 दिवसात 80 ते 90% ऑक्युपन्सीनी हा सिनेमा चालायला हवा, तरच मॉलवाले या सिनेमाचे शो टायमिंग जास्त लावतील आणि तरच हा सिनेमा जरा चांगली कमाई करू शकेल. आता बघूया सातारचा सलमान सुद्धा काल रिलीज झाला, त्याचं सुद्धा मी बघतो बॉक्स ऑफिस कलेक्शन कुठे मिळतंय का.
ते मिळालं जे ऑब्व्हियसली व्हेरीफाईड असेल, व्हेरीफाय केल्याशिवाय मी कुठल्याही गोष्टी अपलोड करत नाहीये, ते व्हेरीफाय झाल्यानंतर मी त्या सिनेमाचं सुद्धा बॉक्स ऑफिस कलेक्शन तुमच्या समोर ठेवेन. मंडळी मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा व्हिडिओ बघून तरी तुम्ही रौंदळ हा सिनेमा बघायला जाल अशी मी आशा करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.